नमस्कार मंडळी, आज आपण बघतो आहे जर आपलं पुरण पातळ झाल्यास काय करावं की जेणेकरून त्याचा छान मस्त असा घट्ट असा गोळा तयार होईल आणि आपल्या पोळ्या छान येतील. तर बघा कसं माझं पेड्यासारखं पुरण तयार झालं आहे. तर आज बघतो आहे आपण पातळ पुरण अगदी व्यवस्थित कसं करायचं. यासाठी दोन वाट्या डाळ घेतली मी. डाळ छान दोन पाण्याने धुवून घ्यायची, कुकरला चार शिट्ट्या काढल्या, त्यानंतर आपली डाळ छान मऊसूत शिजली. एक्स्ट्रा पाणी असेल तर ते काढून टाकायचं आहे. आणि त्यानंतर याच्यामध्ये दीड वाटी गुळ घातला आहे मी, अर्धी वाटी साखर घातलेली आहे आणि चिमूटभर मीठसुद्धा घालायचं आहे. आता आपण हे चांगलं रटरट शिजवून घ्यायचं आहे. तर शिजवताना आता बघताय माझ्या पुरण बघा, आता गुळ विरघळला आहे आणि त्यामुळे पुरण पातळ झालेलं आहे माझं. बघा खूप पातळ दिसतं आहे पुरण, नेहमीपेक्षा जास्त पातळ झालं आहे. तर आता याला कसं व्यवस्थित करावं, पहिले तर याला 5 ते 6 मिनटं चांगलं मोठ्या गॅसवर शिजून घ्यायचं रटरट, अगदी व्यवस्थित शिजून घ्यायचं. म्हणजे काय होईल, आपल्या ज्या साखर किंवा गुळ असेल त्याचा छान पाक व्यवस्थित तयार होईल. तर 4 ते 5 मिनटं अगदी रटरट शिजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपला सिक्रेट इन्ग्रेडियंट ज्याच्यामुळे आपल्या पुरण जे आहे ना ते घट्ट गोळा होईल किंवा चांगलं व्यवस्थित शिजून येईल, आळून येईल, ते बघायचं आहे. तर यासाठी आपल्याला वापरायची कणिक. कणिक म्हणजे आपलं गव्हाचं पीठ सुकं. आता हे पीठ किती वापरायचं, तर बघा 2 वाट्यांना 2 चमचे पीठ पुरे होतं एवढं जर पुरण पात्र असेल तर. मी 2 चमचे पीठ घातलेलं आहे त्याच्यामध्ये. बघा आता 1.5 चमचा पीठ घालून घेऊ आपण त्यामध्ये पहिले आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बघा 1.5 चमचा पीठ घातलं आहे आणि छान व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. मिक्स केल्याबरोबर पीठ घातल्या घातल्याच आपलं पुरण आळायला सुरुवात होते. त्यानंतर पण ते ना गॅसची पॉवर जरा कमी करायची आणि व्यवस्थित शिजवायचं आहे. अजूनही पुरणला थोडंसं पातळ वाटतं आहे तर मी अजून 1 चमचाभर पीठ घालते. साधारण 2 वाट्याने 2 चमचे पीठ घेत 3 चमचे पीठ घेतलं, त्यातलं 2 चमचे आधी घातलं, आता 1 चमचाभर आता पुन्हा घालूया आणि अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्यामुळे काय होईल, आपलं पुरण जे ना ते व्यवस्थित आळून येईल. बघा अशा तऱ्हेने खूप अगदी घट्ट नका करू, पण बघा असं असं सरसरीत झालं पाहिजे कारण थंड झाल्यावर अजून ते थोडंसं आळलं जातं. तर आता मी वाटून घेतलं आहे पुरणाच्या चाळणीवर. आपलं पुरण बघा कसं घट्ट झालं, अजून गार व्हायचंच आहे. आणि गार झाल्यावर बघा कसा मस्त पेढ्यासारखा गोळा तयार झाला ना. तर ही ट्रिक नक्की वापरून बघा आणि आपलं पुरण जे आहे ना ते अगदी व्यवस्थित करा आणि पोळ्याही अगदी व्यवस्थित आहे.